नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आधुनिक भारताचा इतिहास समाजसुधारक हा टॉपिक आपण कव्हर करतोय आजपासून. दररोज रात्री 9 वाजता हे आपलं लेक्चर असेल. आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांचा समावेश असेल याच्यामध्ये, आणि तुम्हाला प्रश्न दिला दिल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं जाईल. म्हणजे अगोदर प्रश्न दिला जाईल, तुम्हाला थोडासा वेळ मिळाल तिथं प्रश्नाचं उत्तर द्यायला. तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये किंवा ते कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता. त्यानंतर चॅट बॉक्समध्ये उत्तर दिल्यानंतर आपण त्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे ते सांगितलं जाईल, आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं हेच उत्तर का त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ही सिरीज आपली दररोज रात्री 9 वाजता असेल हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ठीक आहे, म्हणजे अशा टाईपचं आपण लेक्चर या ठिकाणी कव्हर करतो आहे. ते इतर महत्त्वाच्या मुद्द्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा. एम पी एस सी ट्रिक्स नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे, एम पी एस सी ट्रिक्स नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेन. ओके, एम पी एस सी ट्रिक्स TRICKSS. ठीक आहे, या पद्धतीनं आपला आजचा पहिला प्रश्न होता तो म्हणजे जलवाहतुकीच्या साधनांचा विकास व्हावा म्हणून खालीलपैकी कोणी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढली. लक्षात येते, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी कोणी काढली? भाऊ दाजी लाड, दादाभाई नवरोजी, जगन्नाथ शंकर शेठ की नारायण मेघाजी लोखंडे. 4 ऑप्शन्स आहेत आणि याचं करेक्ट आन्सर काय हे तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला वेळ मिळेल आता थोडासा 10 सेकंदाचा. 10 सेकंदामध्ये उत्तर द्या. ओके, ठीक आहे, या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. काय आहे? जगन्नाथ शंकर शेठ. लक्षात घ्या, तुम्हाला विचारलं होतं काय, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी जलवाहतुकीच्या साधनांचा विकास व्हावा म्हणून, उत्तर काय आहे? जगन्नाथ शंकर शेठ. समजा तुम्हाला असं विचारलं तर उत्तर काय असेल? प्रश्न बघा, द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कोणी सुरू केली? सायमल्टेनियसली सुरू झालेल्या कंपन्या होत्या. द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. गाठाळ सरांचं किंवा कटारे सरांचं पुस्तक इतिहासाचं जर तुम्ही वाचलं असेल, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. ठीक आहे, ही कंपनी कोणी सुरू केली? ऑप्शन तुम्हाला हेच दिले तर तुमचं उत्तर काय असेल? द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कोणी सुरू केली? ऑप्शन तुम्हाला हेच दिले, उत्तर काय असेल? ओके, तर त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर जगन्नाथ शंकर शेठ येणार आहे का? नाही, त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे भाऊ दाजी लाड. मग लक्षात येते का तुमच्या? म्हणजे पहिल्या प्रश्नामधून तुम्ही कोणत्या 2 गोष्टी लक्षात ठेवाल? द बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी जर म्हटलं, तुमचं उत्तर असलं पाहिजे जगन्नाथ शंकर शेठ, किंवा त्यांना आपण नाना शंकर शेठ म्हणतो. ठीक आहे, आणि जर तुम्हाला असं विचारलं द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कोणी, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? भाऊ दाजी लाड असं तुमचं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, न्यायमूर्ती रानडे हे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस होते असं कोणी म्हटलं? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस न्यायमूर्ती रानडे होते असं कोणी म्हटलं? गोपाळकृष्ण गोखले, दिनशा वच्चा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, महात्मा गांधी. जरूर मेन्शन करा उत्तर चॅट बॉक्समध्ये. न्यायमूर्ती रानडे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस होते. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर येतं तुम्हाला न्यायमूर्ती रानडे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस, म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? दिनशा वच्चा हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असायला पाहिजे. महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा. दिनशा वच्चा न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल त्यांचं हे वक्तव्य. समजा तुम्हाला असं विचारलं, दिनशा वच्चा जहाल गटाचे नेते होते की मवाळ गटाचे नेते? त्यांचं वक्तव्य कोणाच्या संदर्भात आहे? न्यायमूर्ती रानडे. याचा अर्थ हे जहाल गटाचे असणार आहेत का? ओके, म्हणजे हे मवाळ गटाचे पाहिजेत. ओके, ठीक आहे. दुसरा प्रश्न यालाच जोडून मी या ठिकाणी समजा असं विचारलं, भारत सेवक समाज
याची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाज याची स्थापना कोणी केली? पर्याय तुम्हाला देताना मी काय करतो, पर्याय तुम्हाला हितच असतील, ठीक आहे? पर्याय इथंच असतील म्हणजे काय, ज्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटले गोपाळकृष्ण गोखले, दिनशा वच्चा, महात्मा गांधी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असं दिलंय, ठीक आहे? तुम्हाला काय म्हटलंय मी, भारत सेवक समाज, भारत सेवक समाज, ओके, स्थापना कोणी केली? काय उत्तर असेल? पर्याय हेच दिले तुम्हाला, ओके. त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर काय असणार? यस, व्हेरी गुड. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे गोपाळकृष्ण गोखले. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? गोपाळकृष्ण गोखले. समजा असं विचारलं, भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मग उत्तर काय असायला पाहिजे? 1905. भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1905. बरं, भारत सेवक समाज कशासाठी स्थापन केला? तर भारत सेवक समाज जर म्हटलं तर देश सेवेसाठी चांगले तरुण घडावेत या उद्देशानं गोपाळकृष्ण गोखले यांनी पुढाकार घेऊन हा भारत सेवक समाजाची स्थापना केलेली होती, ठीक आहे? पुढचा प्रश्न आहे आपला, थोडासा वेगळा आहे. वर्णन आहे, व्यक्ती ओळखा म्हटलंय. हे महात्मा फुले यांचे विद्यार्थी मित्र होते. या दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराज व अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा अभ्यास केला होता, तर ती दुसरी व्यक्ती कोण? प्रश्न असं तुम्हाला आयोग विचारणार नाही आहे, पण या प्रश्नामधून जी इतर इन्फॉर्मेशन आहे ना ती तुम्हाला खूप महत्त्वाची आहे, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न दिला आहे, ठीक आहे? म्हणजे याचे एक्सप्लेनेशन आणि इतर माहिती जी आहे ही खूप महत्त्वाची असणार आहे, ओके. तात्यासाहेब भिडे, सदाशिवराव गोवंडे, अण्णासाहेब चिपळूणकर आणि केशम शिवराव भावाळकर असे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे? लॉजिकली तुम्ही उत्तर देऊ शकाल याचं. महात्मा फुले यांचे विद्यार्थी मित्र होते यावरून पण तुम्ही उत्तर याचं जवळपास देऊ शकाल. छत्रपती शिवाजी महाराज व अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा अभ्यास सुद्धा त्यांनी एकत्र केला होता, ठीक आहे, ओके. या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर असणार आहे तर ते आहे सदाशिवराव गोवंडे. काय उत्तर असणार आहे? सदाशिवराव गोवंडे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पहिला मुद्दा, ऑगस्ट 1848 पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. कोणाच्या वाड्यात? तेव्हा तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? तातासाहेब भिडे यांच्या वाड्यात. तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्या. त्याच्यामुळं ते या ठिकाणी तुम्ही लॉजिकली हे सुद्धा इलिमिनेट करू शकता, लक्षात राहू द्या. तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात पुण्यामध्ये ऑगस्ट 1848 महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये नंतर त्यांनी दुसरी शाळा, आणखी एक शाळा सुरू केली होती 3 जुलै 1851. त्याच्यामुळं तो सुद्धा घटक इथे येणार आहे का? नाही. तिसरा मुद्दा, केशव शिवराम भवाळकर. आता जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिकेचं कार्य कसं करावं याविषयी शिक्षण देण्याचं काम कोणी केलं? केशव शिवराम भवाळकर यांनी केलं. लक्षात आलं? केशव शिवराम भवाळकर यांनी सावित्रीबाई फुलेंना शिक्षिकेचे कार्य कसे करावे याविषयीचं शिक्षण देण्याचं काम केलं. त्याच्यामुळं हा घटक सुद्धा इथे येणार नाही. म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे सदाशिवराव गोवंडे. म्हणजे महात्मा फुले, सदाशिवराव गोवंडे विद्यार्थी मित्र, आणि दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराज आणि अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा अभ्यास, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न बघा, गाठळ सरांच्या पुस्तकामध्ये याचा संदर्भ तुम्हाला सापडेल. दारू म्हणजे विष असे महात्मा फुले यांचं मत होतं, त्यामुळे त्यांनी पुणे महापालिकेला 18 जुलै 1880 रोजी एक पत्र लिहिले होते. या पत्राबद्दल महात्मा फुले यांची प्रशंसा कोणत्या वृत्तपत्रानं केली? दारू म्हणजे विष असं महात्मा फुलेंचं मत होतं आणि त्यांनी पत्र एक पुणे महापालिकेला पाठवलं होतं, तर त्या पत्राबद्दल त्यांची प्रशंसा कोणत्या वृत्तपत्रानं केली? इंदू प्रकाश, नेटिव ओपिनियन, ज्ञान प्रकाश आणि दीनबंधू असं तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहेत. सिंपलचा प्रश्न आहे. ठीक आहे, याचं जे करेक्ट आन्सर येणार आहे, हां, याचं जे करेक्ट आन्सर येणार आहे तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र.
पत्र, ठीक है, हे तुमचं या ठिकाणी काय असलं पाहिजे, करेक्ट आंसर असलं पाहिजे, ठीक आहे, सिंपलसा घटक आहे. ओके, ज्ञान प्रकाश, इंदू प्रकाश येणार नाही, दीनबंधू पण नाही आणि नेटिव ओपिनियन नाही. आता याच्याकडे तुम्ही थोडंसं पाहू शकता किंवा या प्रश्नाचं उत्तर देताना काही घटक तुम्ही या ठिकाणी नक्की ऑब्झर्व करा. नेटिव ओपिनियन वृत्तपत्र किंवा जे साप्ताहिक होतं तर ते 1854 सुरू करण्यात आलेलं होतं, त्याच्यामध्ये बऱ्याच घटक आहे, ठीक आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, इसवी सन 1862 इंदू प्रकाश हे वृत्तपत्र सुरू झालं होतं, हे वृत्तपत्र इंग्रजी व मराठी असे द्विभाषी होते, या वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीतून कोणी समाजसुधारणेवर लेख लिहून आपल्या सामाजिक व लोकसेवा कार्याचा आरंभ केला. लक्षात आहे का, प्रश्न थोडासा मोठा आहे पण सिंपलचा आहे, ठीक आहे. 1862 इंदू प्रकाश सुरू झालं आणि हे इंग्रजी व मराठी अशा दोन भाषेमध्ये होतं, त्यातल्या इंग्रजी आवृत्तीमधून सुरुवातीला कोणी लेख लिहिले होते की जे लेख सामाजिक आणि लोकसेवा कार्याचा आरंभ केला, जे समाजसुधारणेवर आधारित होते. विष्णूशास्त्री पंडित, न्यायमूर्ती चंदावरकर, महादेव गोविंद रानडे का विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्रश्न लक्षात होत आहे, थोडासा अवघड प्रश्न आहे, सिंपलचे प्रश्न असणार आहेत पण थोडासा देताना मुद्दामून अवघड आपण असा हा प्रश्न केलेला आहे, ठीक आहे. ओके, तर याचं करेक्ट आन्सर येतं बघा, प्रश्न आहे, उत्तर आहे याचं महादेव गोविंद रानडे. याचं करेक्ट आन्सर काय, महादेव गोविंद रानडे. समजा तुम्हाला असं विचारलं, मराठी ग्रंथोद्योजक मंडळी ही संस्था स्थापन करण्यामध्ये कुणी पुढाकार घेतला, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी ही संस्था स्थापन करण्यामध्ये कोणी पुढाकार घेतला, तरीचं उत्तर काय असलं पाहिजे तुमचं, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती रानडे, ठीक आहे. याला तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याअगोदर पहिला महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करू शकता. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा, त्या ठिकाणी आपलं हे ॲप दिसेल, या ठिकाणी जाऊन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि वेगवेगळे घटक तुम्ही त्या ठिकाणी आहे कमीत कमी किमतीमध्ये, तर तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे, परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला जवळपास 5000 जास्त आपल्या ॲपचे डाउनलोड आहे, तर तुम्हाला तिथं जास्त ट्रस्टेड असणार आहे असं आपलं हे ॲप आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे वर्णन दिले आणि तुम्हाला असं म्हटलंय की ती व्यक्ती कोणती ती ओळखा. पहिलं विधान बघा, प्रथम ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून त्यांनी 2 काम केले. इसवी सन 1868 एल्पिन्स्टन महाविद्यालयात इतिहास व इंग्रजीचे प्राध्यापक झाले. इसवी सन 1885 त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवड झाली, तर ती व्यक्ती कोण. न्यायमूर्ती चंदावरकर, गोपाळहरी देशमुख, महादेव गोविंद रानडे का फिरोजशाह मेहता. लक्षात आहे का, 1885 मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पण त्यांची निवड झाली होती. 1868 एल्पिन्स्टन महाविद्यालयात इतिहास व इंग्रजीचे प्राध्यापक होते, ठीक आहे. याचा सुद्धा करेक्ट आन्सर काय असेल बरं, 4 ऑप्शन्स आहेत. याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे महादेव गोविंद रानडे. करेक्ट आन्सर काय येतं, महादेव गोविंद रानडे. आता बरेच जण म्हणतील गोपाळहरी देशमुख सुद्धा न्यायमूर्ती झाले होते, न्यायमूर्ती होते, पण लक्षात घ्या गोपाळहरी देशमुख यांच्याबद्दल बघायला गेलं तर 1851 या ठिकाणी ते न्यायाधीश झाले. त्याच्यानंतर 1855 सहाय्यक इनाम कमिशनर म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1857 ते कमिशनर झाल्यानंतर ते निवृत्तपद झाले होते. त्याच्यामुळे 1885 मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हटल्यामुळे हा घटक येणार नाही. फिरोजशाह मेहता उच्च शिक्षित असणारी व्यक्ती. बरं, फिरोजशाह मेहता त्यांना मुंबईचा सिंह म्हणून पण ओळखलं जातं आणि फिरोजशाह मेहता यांचं निधन 1885 आहे, लक्षात घ्या, हां 1885 1915 हां फिरोजशाह मेहतांचं निधन 1915 आहे. फिरोजशाह मेहता म्हणजे कोणाचे वर्गमित्र, लॉर्ड कर्झन जे होता, लॉर्ड कर्झन यांचे ते वर्गमित्र होते, एकाच वर्गात ते शिकलेले वर्गमित्र, फिरोजशाह मेहता आणि लॉर्ड कर्झन, ठीक आहे. फिरोजशाह मेहता कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते, कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा तुम्ही, फिरोजशाह मेहता कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1910 काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते का,
1910 काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते का? ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर होते, ठीक आहे, होते महादेव गोविंद रानडे. त्यानंतर एक सिंपलसा प्रश्न आहे, तुम्हाला समजा असा प्रश्न विचारला, खालीलपैकी लेख कोणाचे आहेत ते ओळखा. पाच लेख आहेत आणि ते लेख कोणी लिहिले ते ओळखायला सांगितले. बऱ्याच आपले जे संदर्भ पुस्तक आहेत ना, त्यामध्ये हे दिलेलं आहे, सरळ दिलेलं आहे, ॲज इट इज, म्हणजे गाठाळ सरांचं असू द्या, कटार सर कटारी सरांचं असू द्या, किंवा इतर कोणतेही पुस्तक. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी, सेंट्रल एशियन क्वेश्चन, देवस्थानची व्यवस्था, देशी संस्थांचा कारभार, इल्बर्ट बिल. तर हे सगळे लेख कोणाचे आहेत ते ओळखा असं म्हटले. गोपाळहरी देशमुख, बाळशास्त्री जांभेकर, महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले. काय उत्तर असेल याचं? लेख कोणाचे आहेत, कोणत्या व्यक्तीचे? बऱ्याच वेळांना परीक्षेला लेखमाला कोणती याच्यावर प्रश्न विचारलेत, म्हणजे एक लेखमाला दिली जाते. फॉर एक्झाम्पल, हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणं ही लेखमाला कोणाची आहे, किंवा देवस्थानची व्यवस्था ही लेखमाला कोणाची. तर याचं करेक्ट आन्सर येतं महादेव गोविंद रानडे. तुमच्या लक्षात आहे का, बरेचसे प्रश्न आपले हे महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भातले आपण सुरुवातीला या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. महादेव गोविंद रानडे यांची ही लेखमाला आहे. कोणती? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी, सेंट्रल एशियन क्वेश्चन, देवस्थानची व्यवस्था, देशी संस्थांचा कालभार आणि इल्बर्ट बिल. ओके, ही लेखमाला कोणाची म्हटलं? तर महादेव गोविंद रानडे. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे, न्यायमूर्ती रानडे यांनी देशाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ISD-मध्ये औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरू केला. म्हणजे तुम्हाला एक घटक माहीत पाहिजे, न्यायमूर्ती रानडे यांनी औद्योगिक परिषद आणि सामाजिक परिषदेचा शुभारंभ केला होता. सामाजिक परिषद. मग औद्योगिक परिषदेचा शुभारंभ कधी केला, सामाजिक परिषदेचा शुभारंभ कधी केला, ह्याच्या तारखा. तर तुम्हाला प्रश्न विचारलाय औद्योगिक परिषदेचा कधी केला, ठीक आहे, 1887, 1888, 1889 आणि 1890. देशाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक परिषदाचा, तर हे एक बेसिक घटक आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की आन्सर द्या. याचं करेक्ट आन्सर येतं 1890. याचं करेक्ट आन्सर काय येतं? 1890. ओके, सामाजिक परिषद म्हटलं असतं तर त्याचं उत्तर काय आलं असतं? 1887. घटक लक्षात आहे का? ह्या दोन्ही मुद्द्याला तुम्ही थोडंसं लक्ष द्या, महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी समज नाही हेच हा लेख लिहिला, त्यामध्ये जरट विवाह या पद्धतीवर टीका केली. समज नाही हेच हे लेख कोणी लिहिला की ज्यामधून जरट विवाह या पद्धतीवर टीका केली. पहिला महत्त्वाचा मुद्दा, ऑप्शन्स बघा, बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, विष्णूशास्त्री पंडित आणि गोपाळ गणेश आगरकर. यातलं जरट विवाह म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. जरट विवाह म्हणजे कसं असतं? 50 वर्षाचा पुरुष असतो आणि 11-12 वर्षाची मुलगी असते, यांच्यामध्ये झालेला विवाह, या विवाहाला काय म्हटलं जातं? जरट विवाह असं म्हटलं जातं. 50 वर्षाचा पुरुष आणि 11-12 वर्षांची मुलगी. तर याच्या या जरट विवाह पद्धतीवर टीका कोणी केली? तर समज नाही हेच हा लेख लिहून असा तुम्हाला प्रश्न विचारला. काय उत्तर असेल या प्रश्नाचं? तर याचं करेक्ट आन्सर येतं गोपाळ गणेश आगरकर. काय उत्तर येतं? गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न आहे, कोणत्या संस्थेचं नाव बदलून महर्षी कर्वे यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं नवीन नाव ठेवलं? हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं नवीन नाव कोण ठेवलं महर्षी कर्वे यांनी? कोणत्या संस्थेचं नाव बदललं होतं? महिलाश्रम, निष्काम कर्ममठ, महिला विद्यालय, अनाथ बालिकाश्रम.
ओके, याचं करेक्ट आन्सर जर बघायला गेला तर याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 4, अनाथ बालिकाश्रम. पहिला मुद्दा हिंगणे स्त्री शिक्षण संस्था 1946, 14 जून 1946 एक समारंभ घेऊन त्यामध्ये नाव बदललं होतं. मग याच्या अगोदर 50 वर्ष म्हणजे काय 1896 अनाथ बालिकाश्रम, 1896 काय अनाथ बालिकाश्रम, याचा अर्थ करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे तुमचं अनाथ बालिकाश्रम. म्हणजे अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना 1896 झाली आणि या संस्थेला 1946 50 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे एक समारंभ आयोजित करण्यात आला आणि त्या समारंभामध्ये त्याचं नाव बदलून काय केलं तर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं ठेवलेलं होतं. ठीक आहे, खूप महत्त्वाचा घटक आहे, याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. पुढील प्रश्न बघा, 1904 भरलेल्या पहिल्या भारत महिला परिषदेचे अध्यक्ष कोण होते. 1904 पहिली भारत महिला परिषद, रामबाई रानडे, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई का एनी बेझंट. लक्षात आहे का, पहिली भारत महिला परिषद म्हटले याचं उत्तर काय असायला पाहिजे बरं, रमाबाई रानडे. पंडिता रमाबाई येणार आहे का, नाही. ओके, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे या दोघींनी मिळून पुण्यामध्ये आर्य महिला समाज किंवा ह्या दोघींसोबत इतर महिला पण होत्या, आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. कोणत्या वर्षी आर्य महिला समाज पुण्यामध्ये स्थापन करण्यात आला होता, याच्यामध्ये रामबाई रानडे पण होत्या, पंडिता रमाबाई पण होत्या. कोणत्या साली, 1882. पण तुम्हाला भारत महिला परिषदेचं, पहिल्या भारत महिला परिषदेचं अध्यक्ष कोण विचारलं, उत्तर असणार आहे रमाबाई रानडे. समजा तुम्हाला असं विचारलं, सेवा सदन ही संस्था मुंबईला 1908 कोणी स्थापन केली, सेवा सदन 1908 मुंबईला, रमाबाई रानडे का पंडित रमाबाई, पंडित रमाबाई येणार नाही. सेवा सदन म्हटलं की तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, रमाबाई रानडे असलं पाहिजे. तर रमाबाई रानडे यांच्याबद्दल काय काय लक्षात घेणार, आर्य महिला समाज 1882 स्थापनेमध्ये असणारा पुढाकार, पहिला भारत महिला परिषदेचे अध्यक्ष 1904, त्याच्यानंतर 1904 एरवडा तुरुंग जे आहे या एरवडा तुरुंगाच्या मानद अधीक्षक म्हणून सुद्धा रमाबाई रानडे होत्या, आणि 1886 रमाबाई रानडे यांनी पुण्यामधलं हुजूर पागा जे आहे, मुलींचं पहिलं हायस्कूल जे स्थापन केलं होतं, त्यामध्ये सुद्धा त्यांचा पुढाकार तुम्हाला बघायला मिळतो. लक्षात येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न थोडासा लॉजिकल आहे, उत्तर तुम्ही यामध्ये देऊ शकता. प्रश्न बघा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी संबंधित संस्था किंवा संघटनांचा योग्य कालानुक्रम लावा. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी संबंधित असणाऱ्या संस्था किंवा संघटनांचा कालानुक्रम विचारलाय. तुम्हाला संस्था काय, चारच संस्था आहेत, फक्त ते इंटरचेंज करून दिले. सार्वजनिक सभा, सामाजिक परिषद, हिंदी औद्योगिक परिषद आणि डेक्कन सभा. पहिल्यांदा कोणती, नंतर कोणती, नंतर कोणती, आणि न्यायमूर्ती रानडेंचा संबंध कसा कसा कोणत्या कोणत्या संघटनेशी सुरुवातीला आला, त्यावरनं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. थोडंसं अवघड वाटेल तुम्हाला, पण मी आत्ताच तुम्हाला काही घटक तिथं क्लिअर केले होते. आता एक लक्षात घ्या, सार्वजनिक सभा, सभा जे आहे, सामाजिक परिषद आणि औद्योगिक परिषद आपण आत्ताच जास्त पाहिलं. सामाजिक परिषद म्हटल्यानंतर काय तारीख लक्षात ठेवायचं म्हटलं होतं, 1887. औद्योगिक परिषद म्हटल्यानंतर 1890, म्हणजे सामाजिक परिषदेनंतर औद्योगिक परिषद येणार आहे हे डोळं झाकून आहे. ठीक आहे, आता राहिला मुद्दा सार्वजनिक सभा. तर ह्या जी सार्वजनिक सभा आहे, ही सभा अगोदर स्थापन, म्हणजे सार्वजनिक सभेच्या मध्ये झालेला वाद, म्हणजे टिळक आणि रानडे यांच्यामध्ये झालेला वाद, आणि त्या वादानंतर सार्वजनिक सभेमधून जेव्हा न्यायमूर्ती रानडे यांची हकालपट्टी केली, तर ह्या हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी डेक्कन सभा स्थापन केली होती. लक्षात येते का, न्यायमूर्ती रानडे यांची सार्वजनिक सभेतून टिळक आणि त्यांच्या अनुयायांनी जेव्हा हकालपट्टी केली,
तेव्हा त्यांनी डेक्कन सभा स्थापन केली. याचा अर्थ सार्वजनिक सभा हे अगोदर आहे, 1880 अगोदरच घटक आहे त्यांचा, ठीक आहे. आणि डेक्कन सभा हे यानंतर येणारा घटक आहे. याच्यामुळं सार्वजनिक सभा पहिल्यांदा असणार संबंध, मग सामाजिक परिषद 1887, मग औद्योगिक परिषद आणि मग डेक्कन सभा. परीक्षेला असं पण विचारलं जातं, ठीक आहे. तर सार्वजनिक सभेतनं हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी डेक्कन सभा स्थापन केलेली होती, हे लक्षात घ्या. आणि सामाजिक परिषद 1887 ही 90 आहे, म्हणजे ह्या दोन्हीच्या नंतर ही संघटना आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे की न्यायमूर्ती राणे यांच्या संबंधित संस्था किंवा संघटनांचा हा कालानुक्रम असेल. पुढील प्रश्न आहे, 1894 मध्ये पुण्यामध्ये हिंदू लेडीज सोशल क्लब कोणी स्थापन केला? हिंदू लेडीज सोशल क्लब कोणी स्थापन केला? पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, तान्हूबाई बिर्जे. पुण्यामध्ये हिंदू लेडीज सोशल क्लब कोणी स्थापन केला? काय उत्तर असेल या प्रश्नाचं? ऑब्विसली आता तुम्हाला इथं कन्फ्युजन कुठं, ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ, त्यामुळं पुण्यामध्ये अशा प्रकारे क्लब स्थापन करणं बुलढाण्याचे आहेत ना, त्याच्यामुळे हा येणार आहे का? नाही. राहिला मुद्दा तान्हूबाई बिर्जे, पंडित रामाबाई की रामाबाई रानडे. तान्हूबाई बिर्जे यांच्याबद्दल जर बघितलं, सावित्रीबाई फुले यांच्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पहिल्या दलित स्त्री संपादक म्हणून पण यांना ओळखलं जातं. म्हणजे 1908 जेव्हा ना हे दीनबंधू वृत्तपत्र होतं, त्या दीनबंधू वृत्तपत्रासाठी त्यांनी दागिने पण विकले होते तान्हूबाई बिर्जे. म्हणजे पहिल्या दलित स्त्री संपादक म्हणून त्या ओळखल्या जातात, त्यामुळे ह्या येणार आहेत का? नाही. राहिला मुद्दा 2, पंडिता रमाबाई की रमाबाई रानडे, हिंदू लेडीज सोशल क्लब म्हणजे, याच्यामध्ये तुमचं उत्तर असलं पाहिजे रमाबाई रानडे, रमाबाई रानडे. म्हणजे मगाशी आपण काय काय बघितलं, 1882 मे 1882 पुण्यामध्ये जेव्हा आर्य महिला समाज स्थापन झाला, त्यामध्ये रमाबाई रानडे यांचा पुढाकार होता, त्यामध्ये पंडित रमाबाई पण होत्या आर्य महिला समाजामध्ये, ठीक आहे. पंडिता रमाबाई समवेत रमाबाई रानडे यांचा आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये पुढाकार होता. हिंदू लेडीज सोशल क्लब म्हटलं रमाबाई रानडे. मुंबईमध्ये सेवा सदन म्हटलं 1908 रमाबाई रानडे. त्यानंतर पुण्यामध्ये हस्तांतरित झाले किंवा इतर घटक. 1904 येरवडा तुरुंगाचा अधीक्षक म्हटलं मानद अधीक्षक रमाबाई रानडे. हेच तुमचं उत्तर असायला पाहिजे. ज्यांनी कोणी आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केला नसेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक बघायला मिळेल. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपले हे अँड्रॉइड ॲप आहे. जवळपास 5000 जास्त विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड केले. डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील, ज्याचा तुम्हाला फायदा येणारा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी होईल, ठीक आहे. तर आजच्या हे लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहतोय. थँक्यू.